Vande Matram friends, my name is Ruchika Patil. My topic name is China and Taiwan ke bich tanav ki wajah. Ata China and Taiwan madhe itke tanav ka hai? Tar aaj apan pahile shiknar ahot what is the first sign of Japan? Who is a sanyat sin? What is a common tongue party? What is a nationalist party? And what is a civilization? What is the second sign of Japan? And what is the difference of Republic of China and People's Republic of China? First sign of Japan. At the first China, 1894 madhe Queen once the shasan hota. Jasa India madhe British shasan hota, tasa sthita Queen once the shasan hota. And the Queen once the shasan hota, te khub weak hota. Techa madhe itki taakat na hoti ki te dusre deshala harau shakel. Te yacha fayda Japan ne ghetla. And 1894 madhe Japan ne China var attack kela. Are China madhe tevdi taakat na hoti ki te Japan la harau shakel. Ta mat चीन ने जापान सा कोरिया नावाचा एरिया समुद्र तट आणि ताइवान जिंकून घेतलं आणि कोरिया नावाचा शहर ताइवान आणि समुद्र तट जापान ने चीन कडून जिंकून घेतलं तो फर्स्ट साइनो जापान म्हणजे ते पहिले युद्ध होतं चायना आणि जापान मधलं त्याला फर्स्ट साइनो जापान ने नावाने ओळखलं जातं आता चायना मध्ये तेवढी ताकद नव्हती म्हणून चायना हरून गेला आणि जापान जिंकून गेला तिथूनच महायुद्ध चालू झालं आणि आता जे जापान जिंकून चालला गेला आणि चायनाचे तुकडे तुकडे व्हायला लागले वेगवेगळ्या याच्यामध्ये पार्ट्स व्हायला लागले चायनाचे कोरियन टॉंग पार्टी म्हणजे आता जेव्हा चायनाचे तुकडे होऊन गेले होते तेव्हा सन्यात सिंह नावाचा तिथला राजा होता त्याचं स्वप्न होतं की आपण चायनाला पुन्हा एकत्र देश करू त्याला पूर्ण एकत्र करून आणू तर मग तो त्याचं स्वप्न पूर्ण करायसाठी त्याने कोरियन टॉंग पार्टी ही पार्टी तयार केली होती तो त्याच्या स्वप्नात पुरंही होत होता पण 1925 मध्ये त्याची डेट झाली आणि मग ही जी पार्टी होती ती दोन पार्टींमध्ये डिवाइड होऊन गेली एक कम्युनिस्ट पार्टी आणि एक नॅशनलिस्ट पार्टी आता कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनलिस्ट पार्टी कम्युनिस्ट पार्टीचं म्हणणं होतं की प्रजाला कोणतेच अधिकार भेटायला नको एक पार्टी राहील ती डिसाईड करेल की पुढचा नेता कोण जाईल आणि नॅशनलिस्ट पार्टीचं म्हणणं होतं की प्रजाला सगळे अधिकार भेटायला पाहिजे पुढचा नेता प्रजा डिसाईड करेल हा नॅशनलिस्ट पार्टीला लीड करत होता माओ झेडॉंग आणि कम्युनिस्ट पार्टी लीड करत होता माओ झेडॉंग आणि नॅशनलिस्ट पार्टीला लीड करत होता चीन काई शेख आता सन्यात सिंहचं जे स्वप्न होतं ते त्यांना पुढे करायचं होतं पण प्रॉब्लेम हा झाला की हे दोघी एकमेकांवर म्हणजे एक भांडायला लागून गेले आणि ते भांडण पुढे जात जात सिव्हिलायझेशनमध्ये बदलून गेलं सिव्हिल वार म्हणजे जर दोन कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनलिस्ट पार्टीचे जे लोक आहे ते बोलता बोलता भांडण करत तेपर्यंत ठीक आहे पण जर ते भांडण मारामारीवर उतरून आलं तेव्हा त्याला सिव्हिल वार म्हणतात कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनलिस्ट पार्टीचं बी भांडण तसंच झालं आणि कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांना नॅशनलिस्ट पार्टीच्या लोकांनी त्यांच्या घरात जाऊन जाऊन जिवंत मारून टाकलं सेकंड साइन ऑफ जापान आणि आता कम्युनिस्ट पार्टीचे लोक तर मरत होते नॅशनलिस्ट पार्टीचे लोक त्यांना मारत होते तिकडे त्यांचं युद्ध चालू होतं आणि जापानने वापस याचाच फायदा घेतला अँड 1937 मध्ये जापानने वापस चीनवर अटॅक केला आणि चीनचं एक खूप मोठं शहर आहे मंचुरिया नावाचं त्याच्यावर ते जिंकून घेतलं त्यांनी त्याच्यावर त्यांची एक सभा बसवून दिली आणि तिथं मग आता ते म्हणजे इतके अत्याचार करत होते जापान मंचुरिया नावाच्या शहराच्या लोकांवर की तिथं कोणी अशी थोडीशी बी चीन भाषा बोलून दिल तर त्यांना जिवंत मारून टाकत होते आणि जापान तर इतकं पॉवरफुल होतं की त्याला कोणी हरवू शकत नव्हतं तर मग नॅशनलिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी विचार केला की आपण एकत्र येऊन जापानला हरवून टाकू पण जापान तर इतकं ताकदवर होतं की ते हरतच नव्हतं आणि कम्युनिस्ट पार्टीचे लोकही थकून गेले होते पण ते हरत नव्हतं पण जापानचं बॅड लक की त्याच्यावर जापानचं बॅड लक की त्याच्यावर बॉम्ब फुटून गेला परमाणू बॉम्ब फुटून गेला तो फोडणार होते चायनावर पण तो चुकून त्यांच्यावर फुटून गेला तर मग ज्यांनी जो शहर त्यांच्या ताब्यात घेतलं होतं मंचुरिया नावाचं ते ऑटोमॅटिकली चायनाकडे चाललं गेलं चायना जापानला हरवू शकला नाही त्यांच्यावर तो बॉम्ब फुटला म्हणून जापान हरलं जापान चाललं गेलं मग आता याच्यात आयडिया कामात आली कम्युनिस्ट पार्टीची
कम्युनिस्ट पार्टीने रूल्स या देशाकडनं मदत घेतली, कारण की कम्युनिस्ट पार्टीचे जे विचार आहे आणि नॅशनलिस्ट पार्टीचे जे विचार आहे ते सेम आहे. तर मग त्या देशाची मदत घेऊन कम्युनिस्ट पार्टीने नॅशनलिस्ट पार्टीच्या लोकांना मारणं चालू केलं. आता ते मारत मारत कम्युनिस्ट पार्टीचे लोक कमी, नॅशनलिस्ट पार्टीचे लोक कमी कमी होत गेले. तर मग त्या पुढे जाऊन नॅशनल कम्युनिस्ट पार्टीचे लोक तर त्यांना सोडतच नव्हते, त्यांना मारतच जात होते. मग रूल्स नावाचा देश होता सर, त्या कम्युनिस्ट पार्टीचे आणि त्यांचे विचार सारखे होते. हां, तर मग आता त्यांनी त्यांची मदत घेऊन नॅशनलिस्ट पार्टीच्या लोकांना मारणं चालू केलं. तर मग ते नॅशनलिस्ट पार्टीचे लोक पुढे जात जात एक साईडला थांबून गेले, तरी ते कम्युनिस्ट पार्टीचे लोक त्यांना मारतच होते. तर मग ते नंतर मग फार्मोसा द्वीप आहे, त्या द्वीपने ते एका समुद्र तिकडच्या साईडला गेले. मग तिथं त्यांची टोटल संख्या 20 लाख होती. तर मग त्यांचे जे सगळे लोक वगैरे सगळे त्या द्वीपच्या हेल्पने तिकडच्या साईडला गेले आणि ते गेले होते 1949 मध्ये गेले आणि सगळे लोक मिळून तिकडे पोहोचले 1950 मध्ये आणि त्याचंच नाव झालं तैवान. त्याचंच नाव तैवान. आणि आता तैवान म्हणत होतं की आपण इकडच्या साईडला येऊन गेलोय, चायना आपल्याकडनं लांब गेलंय, तर आपण चायनाला आपल्याकडे घेऊन घेऊ आणि एकत्र बनवू. आणि तिकडे चायना म्हणत होतं की तैवान आपल्याकडनं लांब गेलंय, तैवानला आपण आपल्याकडे घेऊ आणि एकत्र देश बनवू. मग आता यांचं वापस त्याच्यावरनंच भांडण चालू होऊन गेलं. आणि मग नंतर चायना म्हणत, आणि चायनाला कोणीच चायना नावाने ओळखत होते, सगळे तैवानलाच चायनाचं नाव देत होते. सगळे म्हणत होते की तैवानच खरं चायना आहे आणि या चायनाला तर कोणी रिस्पेक्टच देत नव्हतं. जितके बी देश आहेत सगळे तैवानला रिस्पेक्ट देत होते. तर मग जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की तैवान हे खरं चायना नाही आहे, त्याला कोणीच चायनाच्या नावाने ओळखू नका आणि जे चायना आहे त्यालाच सगळे खरी रिस्पेक्ट द्यावं. तर मग आता कोणतं बी किती का मोठा देश आहे ते तैवानला चायना नावाने ओळखत नाही, ते तैवानला चायना नावच देत नाही, ते फक्त चायनालाच चायना म्हणता. पण आता चायनावर आपली इंडिया जास्त करून कोणत्या गोष्टींवर डिपेंडेड आहे, जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे जसे की TV, पेनड्राईव्ह, मोबाईल, आपले लोक जास्त करून त्याच चायनाच्या त्याच गोष्टी यूज करतात. चायनाकडे त्या TV आणि त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याहून जास्त टेक्नॉलॉजी तैवानकडे. जर आपण तैवानची हेल्प घेतली, तैवानकडनं ती टेक्नॉलॉजी आपण आणली आणि जर चायनाने तैवानवर हमला केला आणि तर मग आपण आपले हत्यार तैवानला देऊन तैवानकडनं ती टेक्नॉलॉजी उचलून आणू, कारण की त्यात फायदा आपला बी आहे आणि तैवानचा बी आहे.